400 रुपये कट होतील तेव्हा मॅडम परत इकडे या मार्गे कधी येणार नाही, स्वतः हेल्मेट वापरतील, नियमाचं पालन करतील. जोपर्यंत त्यांना दंड येत नाही तोपर्यंत काही समजदारपणा त्यांच्यामध्ये येणार नाही. आम्ही मूर्ख आहोत, रोज कानून सांगतो, 5 महिन्यापासून सांगतो, लोकांना सुधरा, काळा तलावकडून जाऊ नका. तरी सुद्धा लोकांमध्ये, सुशिक्षित नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होताना दिसून येत नाही. बेजबाबदारपणे रोजचा जो आहे, आम्ही रोज हम रोज जाते इधर से शरम पण वाटत नाही त्यांना आपण रोज जातो म्हणून सांगायला. दर 1 मिनिटाला 135 अशा पद्धतीने आणि मरणाचं प्रमाण जे आहे तुम्ही धक्का बसेल तुम्हाला ऐकून. 18 ते 40 वर्ष वयोगटातील तरुण, ज्या तरुणांकडे भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम साहेबाने व्हिजन 2020 हे पुस्तक काढलं होतं आणि त्याच्यामध्ये या तरुणांकडे फार मोठी आशा व्यक्त केली होती की 2020 मध्ये तरुणांच्या हातात देश. बघा हे आजचे आमचे तरुण, हे आमचे तरुण, यांच्याकडे लायसन नाही त्याच्याकडे. गाडी लावून घ्या, फोन चालू आहे, इयरफोन चालू आहे, त्याचा गाडी काढून घ्या, त्याची चाबी काढून घ्या. त्यांच्या जोपर्यंत त्यांचे आई वडील येत नाही तोपर्यंत यांच्या ताब्यात गाडी द्यायची नाही. बाजूला काढून घ्या, चाबी काढा त्यांची, गाडी चाबी काढा, गाडी ताब्यात घ्या. तिच्याकडे लायसन नाही आहे, तिच्या आई वडिलांनी लायसन तिच्या गाडीत ताब्यात दिलं कसं आहे? हो बरा, तुमच्या आई वडिलांना बोलवा, बोलून घ्या तुमच्या आई वडिलांना. 135 दर मिनिटाला बायकर्स अपघातात या भारतामध्ये मृत्यूमुखी पडतात. याच्या तरुणांच्या जीवावरती अब्दुल कलाम साहेबांनी व्हिजन 2020 हे स्वप्न पाहिलं होतं. भारत फार सगळ्या तरुणांचा देश असेल, जगात सगळ्यात आयटी इंजिनियर असेल, परदेशी गेल्यावर सगळे परदेशी नियम फॉलो करणारे तरुण भारतात आल्यानंतर परत गाढवासारखे वागायला लागतात, कुठेही हाकतात. आणि म्हणून आमच्या देशात काही डम्पिंग ग्राउंड नाही आहे आणि या बेजबाबदार तरुणांना, नागरिकांना शिस्त लावणं प्रत्येक नागरिकांचं काम आहे, पोलिसांचं काम नाही आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी संकल्प केला पाहिजे की 2020 मध्ये फक्त पोलिसांचं काम नाही आहे, जोपर्यंत कल्याणच्या प्रत्येक नागरिकाने, जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत टॅक्स भरतो त्या नागरिकाने, प्रत्येकाने या विरुद्ध, या काळा तलावकडून जाणाऱ्या नो एंट्रीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. एक जबाबदार बेजबाबदार कोणी ज्या ठिकाणी इकडून वाहन चालक जात असेल आणि तिथून जर कोणी गाडी आलात आणि एकमेकाची ठोकर एकमेकाला झाली, त्याच्यामध्ये कोणी जखमी झालं किंवा मृत्यू झाला, तर त्या बेजबाबदार वाहन चालकाच्या घराचा करता माणूस एक ठिकाणी जखमी होऊ शकतो, महिला जखमी होऊ शकते, लहान मुलं जखमी होऊ शकतात, म्हातारे कोतारे जखमी होऊ शकतात. अशा बेजबाबदार वाहन चालकांच्या विरुद्ध कडक कारवाई करता जोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नागरिक पोलिसांना सहकार्य करत नाही तोपर्यंत आमचा उद्दिष्ट सफल होणार नाही. आणि म्हणून नागरिकांना आम्ही अपील करतो की 2020 मध्ये आपण जागृत व्हा आणि कल्याणची जे काय वाहतूकदार आहेत ते जे बेजबाबदार आहेत, बघा आता हेल्मेट घालणारा माणूस येतोय तो सुद्धा तसाच येतोय, म्हणजे यांना काही शिस्त नाही, सुशिक्षित आहेत, स्वतःला सुशिक्षित समजून घेणारे अनपढ आणि अनाड्यासारखे वागतात. जवार वाडा मोखाडा त्याचप्रमाणे अक्कलकुवा धडगाव अकराणी गडचिरोली गोंदिया या भागातले जे आदिवासी बंधू आहेत ते सुद्धा तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वागतात. परंतु या भागातनं जाणारा 100% वाहनधारक मोटरसायकल चालक 100% सुशिक्षित आहे, पण तो अनाड्यासारखा वागतोय, अनपडसारखा वागतोय, त्याला कुठलीही प्रकारची लाज वाटत नाही नियम तोडताना, शरम वाटत नाही त्यांना नियम तोडताना. दात काढतात, आपली बत्तीशी दाखवतात आणि निघून जातात, इतके निर्लज्ज आहेत. त्या निर्लज्जांना कल्याणच्या नागरिकांनी वेचून बाजूला केला पाहिजे, यांच्यावर आम्हाला दंडात्मक कारवाई करून देण्यासाठी आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. जोपर्यंत